या गावाचा विकास, पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, कुठण्याचा प्रश्न, डोलचा प्रश्न, आदरणीय कडेले साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगर तालुक्यामध्ये, या नगर जिल्ह्यामध्ये जे काही राहिलेले प्रश्न असतील हे आपण पूर्ण करू, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना व्यक्त करतो। पुन्हा एकदा माननीय महेश भाऊ जोळगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही योग्य पक्ष निवडले। मी म्हणत नाही माझं नेतृत्व योग्य आहे, पण कडेले साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आलेला आहात। माझ्यासारखा माणूस देखील तिकडे येऊन दार होतो, तर तुम्ही देखील त्यांच्याबरोबर काम करत विकासाला प्राधान्य देत या गावामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत। या अगोदर देखील आमचे सहकारी राम असेल, राम पानमळकर त्याच्याबरोबर असलेली ग्रामपंचायत तिचे चांगले काम केलं, हे रामच्या कामाचा परिणाम होता की त्या ठिकाणी तत्कालीन मंत्र्याला ग्रामपंचायत कडून नगर परिषद करावं लागली, कारण की त्याला रामची भीती वाटायला लागली होती की कडेले साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढं काम या ठिकाणी होत होतं की आपण या ठिकाणी असलेलं तयार होणारं नेतृत्व, आता राम नंतर महेश आले, महेश नंतर 15 वर्षानंतर कोणी येईल, वर्षानुवर्ष कोणी ना कोणी येत राहील, मात्र कडेले साहेब आहे तसेच राहणार हा विश्वास आम्हाला आहे। आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा एकदा या गावाचा आणि या परिसराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो। आपण जो शब्द, जो विश्वास आमच्यावर दाखवला ते निश्चित आम्ही सार्थ ठरू, एवढंच मी आपल्याला ग्वाही देतो। एक्सक्यूज मी सर, ये मेरा इस्तीफा। क्यों सर? यहाँ के ट्यूबलाइट से मेरे को एलर्जी होता है सर। ओके, मुझे यहाँ का वास्तु पसंद नहीं है। रॉकेट साइंस सीखना है। मुझे बॉलीवुड में जूनियर आर्टिस्ट का रोल मिला है सर। सर मेरा क्या कोई मजाक है क्या? एक से एक घटिया रीजन देके रिजाइन कर रहा? आपने मोहित को एचआईवी के कारण जॉब से निकाला था, वो नहीं था घटिया रीजन। भेदभाव उनके साथ कीजिए जो एचआईवी पॉजिटिव लोगों के साथ भेदभाव करते हैं। मोहित मेरा इस्तीफा। क्या यहाँ का बॉस ठीक नहीं है यार? सॉरी यार, काम कीजिए आप लोग। एचआईवी एड्स अपनेपन को नहीं मार सकता।